नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी तुम्हाला आज दाखवतो आहे ही वर्कस सोळा एकर जमिनीचं क्षेत्र दाखवतोय तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथील एक क्षेत्र आहे हायवेपासून साधारणत पाच किलोमीटर रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटर असं स्वरूप असलेलं हे क्षेत्र आहे मुख्य नॅशनल हायवेपासून साधारणत दहा बारा किलोमीटर मुंबई गोवा नॅशनल हायवेकडून असं अंतर असलेलं क्षेत्र आहे आता मी प्लॉटच्या मागच्या बाजूला आहे मध्य ठिकाणी साधारणतः आता जंगल वाढलं आहे त्याच्यामुळे सगळा प्लॉट फिरता येत नाही आहे हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे डोंगर उताराचा प्लॉट आहे आयडियल फॉर एनी काइंड ऑफ प्लांटेशन आहे सॉइल क्वालिटी चांगली आहे ह्याच्यामध्ये आजच्या घडीला गेलात तुम्ही नैसर्गिक उत्पन्न आहे तसं ॲज इट इज जर प्लॉट ठेवला तरीसुद्धा खैर प्रचंड आहे त्यामुळे खैराचं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे हे हे झाड जे आहे बारकं हे खैराचं आहे हे इथं खैराचं झाड आहे खैराच्या झाडाचा वापर ह्या लाकडाचा वापर हा आपण जे पान खातो त्या मध्ये जो कात असतो तो कात या खैराच्या झाडापासून बनवलेला असतो बेसिकली ह्या झाडाच्या ह्या खोडाची पावडर बनवली जाते आणि त्याच्यातून ज्यूस एक्स्ट्रॅक्शन केला जातं आणि ती पुन्हा जी पेस्ट असते ती त्याचं डेअरी मिल्क कॅडबरीसारखं बिस्किटं बनवली जातात आणि पुढे पानपट्टीमध्ये ती त्याचं पाणी बनवून ते काताला म्हणजे पाण्याला लावलं जातं ह्याच्यामध्ये काही अंशी काजू लागवड केलेली आहे या प्लॉटमध्ये हा रिसेलचा प्लॉट आहे डांबरी रस्ता मंजूर आहे या प्लॉटच्या शेजारच्या प्लॉटपर्यंत इथं मंदिर आहे मंदिरापर्यंत डांबरी रस्ता मंजूर आहे आणि तिथून पुढे हा लगेच प्लॉट चालू होतो लाईटही तिथंपर्यंत आणलेली आहे सदर मंजूर डांबरीकरण रस्त्याचा जी एस बी झालेला आहे जी एस बी म्हणजे मातीचा जो म्हणजे ज्यावेळेला अर्थ मुव्हिंग केलं जातं त्याच्यानंतर ते अर्थ मुव्हिंग केल्यानंतर खडी टाकून एक लेवलचा कच्चा रस्ता केला जातो बी बी एम करण्यापूर्वी त्याला म्हणतात जीएसबी तर तसा जीएसबी केलेला रस्ता आहे आत्ताही इथे गाडी येते इंटरनल रोड मालकाने आणलेला आहे काही ठिकाणी त्याची डागडुजी करण्याची गरज आहे एकत्रित एक प्लांटेशन योग्य प्लॉट आहे दगडाचं प्रमाण प्रचंड कमी आहे मा सॉईल प्लॉट आहे छान प्लॉट आहे ज्यांना लो बजेटमध्ये प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठीचा हा प्लॉट आहे हा प्लॉट आम्ही आठ आठ एकर दोन किंवा नऊ एकर सात एकर असाही देऊ शकतो ह्याला नऊ एकरचा एक सात बारा आहे आणि सात एकरचा एक सात बारा आहे पावणे सात एकरचा त्याच्यामुळे ते, ते तसा पद्धतीनं सुद्धा वाटप करणं हे शक्य आहे दोन पार्टे इच्छुक आहेत तर त्यांना आपण त्या पद्धतीनं हे देऊ शकतो या प्लॉटची मालकांकडून सध्यापस्थित सांगायची किंमत ही साडेतीन लाख रुपये प्रति एकर आहे आणि ती थोडीफार निगोशिएबल आहे असं हे प्लॉटचं स्वरूप आहे खूप छान प्लॉट आहे डोंगर उताराचा पार्ट आहे पण उताराचा ले उताराचा म्हणजे प्रमाण कमी आहे मस्त प्लॉट आहे निसर्ग सौंदर्य परिपूर्ण असलेला असा प्लॉट आहे आपल्याला जर का बांबूमध्ये काम करायचं असेल किंवा मसाला प्लांटेशनमध्ये काम करायचं असेल किंवा काजू लागवड आंबा लागवड इस्रायल पद्धतीनं आंबा लागवड साग लागवड चंदन लागवड अशा काही प्रकार करायचे असतील किंवा नॅचरल ऑर्गॅनिक किंवा जे आयुर्वेदिक प्लांटेशन मेडिसिनल प्लांटेशन काही करायचं असेल खैर मध्ये जर कमर्शियल लेवलला जर तुम्हाला काय करायचं असेल तर या सगळ्यांना जी काही भौगोलिक परिस्थिती लागते हे परिपूर्ण करणारा असा हा प्लॉट आहे आपल्याला जर का असा प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा लँडलाईन नंबर आहे नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा प्लॉट व्हिजिट करा सदर प्लॉट व्हिजिटसाठी आम्ही एक हजार रुपये चार्ज करत असतो याची आपण नोंद घ्या आपण अपॉइंटमेंट घ्या प्लॉट व्हिजिट करा डॉक्युमेंट व्हेरीफाय करा त्याच्यानंतर बाकीचे व्यवहाराचे विषय हे होतील सदर हा रस्ता प्लॉटच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्लॉटचा इंटिग्रल पार्ट आहे हा राईट हँड साईडला पण पार्ट प्लॉटचा पार्ट आहे खाली मंदिराच्या जवळ प्लॉट चालू होतो आणि असं एकूण मालकाचं एकवीस एकर क्षेत्र आहे त्यातलं सोळा एकर द्यायचं आहे समजा एखादा नऊ एकरसाठी इच्छुक आहे एखादा पाच एकरसाठी इच्छुक एक आहे तर तसंही होऊ शकतं किंवा नऊ एकरसाठी एखादा एक इच्छुक आहे आणि पावणे सात एकरसाठी एखादा एक इच्छुक आहे तर तशाही पद्धतीनं हे व्यवहार होऊ शकतात तीन सर्वे नंबरमध्ये दोन भावांच्या या जमिनी आहेत रिसेलचे प्लॉट आहेत खरेदी जमिनी होत्या यांच्या मूळ मालकांच्या जमिनी नव्या त्याच्यामुळे डॉक्युमेंटेशन एकदम क्लिअर आहे मग मी थोडासा पाण्यामुळं कुठेतरी थोडासा न्यू प्रॉब्लेम झालाय असं जे म्हटलं रस्त्याला तो हा ह्याला पाईप टाकून राईट हँड लेफ्ट हँड साईडला आपल्याला पाणी बाहेर काढायचं आहे राईट हँड साईडने चर मारून खालीपर्यंत पाणी नेऊन पुन्हा एक दोन तीन ठिकाणी आपल्याला असं चर मारून त्यात पाईप टाकून प्रा पाणी क्रॉसओवर करण्याची गरज आहे आपल्याला डेअरी फार्मिंगशी सुद्धा संबंधित गोट फार्मिंग किंवा इतर प्लांटेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये जर काम करायचं तर त्याच्यासाठी परिपूर्ण असा प्लॉट आहे डॉक्युमेंटेशन एकदम क्लिअर आहे त्याच्यामुळे आपल्याला जर हा प्लॉट हवा असेल तर आपण मला फोन करा संपर्क करा अपॉइंटमेंट घ्या प्लॉट व्हिजिट करा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा आणि बाकीचा हा व्यवहार करून दिला जाईल थँक्यू